गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवेह नमहा। दिनांक 5 जुलै म्हणजेच आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती। गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्वाचा सण आहे। भारतीय संस्कृतीत गुरुला देव मानले जाते। गुरुपौर्णिमेला गुरुपूजनही केले जाते। भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते। याच पार्श्वभूमीवर कारंजा शहराचे आराध्य व ग्रामदैवत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्री गुरु मंदिर संस्थान येथे सुद्धा गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भाविक दूरदूरून श्री क्षेत्र कारंजा लाड येथे श्री गुरूंच्या दर्शनाकरिता येतात आणि श्री गुरु महाराजांचे दर्शनरूपी आशीर्वाद आपल्या सोबत घेऊन जातात। परंतु शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आज कोरोना नामक महामारीमुळे संपूर्ण भारत लॉकडाऊन असल्यामुळे श्री क्षेत्र कारंजा सुद्धा यातून सुटलेले नाही। श्री गुरु मंदिर संस्थान महाराष्ट्रातील इतर मंदिरासारखेच बंद असल्यामुळे मंदिराच्या दैनंदिन पूजेच्या व्यतिरिक्त बाहेरील कोणासही मंदिरात दर्शनास येण्यास शासनातर्फे मनाई करण्यात आली आहे। आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा श्री गुरु मंदिर संस्थान परिसरात शुकशुकाट बघण्यास मिळाला। काही भक्त मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बाहेरूनच नतमस्तक होऊन श्री गुरूंचे दर्शन घेऊन गेले, तर काहींनी आपल्या घरीच श्री गुरूंचे नामस्मरण करून गुरुपौर्णिमा सण आपल्या घरीच साजरा केला। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।